आज टीपू सुल्तान पार्टी, भारतीय जन विकास पार्टी के आघाड़ी के उम्मीदवार एडवोकेट यशवंत कुमार कस्बे साहब जो उम्मीदवार है पार्टी के आघाड़ी के, उनके लिए एक प्रेस कॉन्फ्रेंस बुलाई गई। अभी आप देखेंगे जैसे ये जो है जितने भी कैंडिडेट है उसमें सबसे ज्यादा एजुकेटेड अगर कोई कैंडिडेट हो तो एडवोकेट साहब है। आप देखिए, सत्ताधारी हो या विरोधी पक्ष हो, भाजप हो या राष्ट्रवादी हो, इनको दोनों को हम वोट कब तक देते रहेंगे? कुछ ना कुछ अब बदलाव की जरूरत है, इसलिए हमारे कैंडिडेट जो है बहुत पावरफुल कैंडिडेट है। आने वाले दिनों में जो यूनिवर्सिटी में करप्शन है, जो करप्शन हो रहे है, अभी सतीश चौहान साहब जो है कब से आमदार है, मगर काम जो है एजुकेशन में डेवलपमेंट जो है कुछ भी नहीं है। डेवलपमेंट बहुत से आप देखेंगे यहाँ पर, ऐसे भी कुछ सेंटर है यूनिवर्सिटी के अंडर में जिसमें फुल कॉपी चल के पास हो रहे लोग, ये कहीं पे भी इनका ध्यान नहीं है। इसलिए हम जो है हमारे कैंडिडेट एडवोकेट कस्बे साहब जो है अभी इस बार लड़ रहे हैं, पूरे 8 जिलों में अच्छा संगठन हो चुका है और जो अभी फाइट जो है सिर्फ 2 आदमी में है, ये जो पदवीधर की जो फाइट है सिर्फ 2 आदमी में, एक सतीश चौहान साहब और एडवोकेट कस्बे साहब। आगे का विस्तार से जो है बात हमारे एडवोकेट कस्बे साहब जो उम्मीदवार है वो रखेंगे। भारतीय जन विकास आघाड़ी च्या माध्यमातून आम्ही आज आपल्या समोर उभे आहोत। भारतीय जन विकास आघाड़ी ही मुळामध्ये विकासाच्या कामात करण्याच्या भूमिकेने काम करणारी पार्टी आहे। त्याची मुख्य भूमिका अशा प्रकारची आहे, भारतीय संविधान व शासनाच्या सर्व योजनांच्या काटेकोर अंमलबजावणीतून सामाजिक न्याय सुजलाम सुफलाम आणि महासत्ता भारत निर्माण करण्यासाठी अविरत कार्यरत असलेली ही भारतीय जनविकास आघाड़ी आहे। मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र मराठवाडा राज्य निर्मिती करण्याची भूमिका घेऊन आज भारतीय जनविकास पार्टी ही आपल्या समोर आलेली आहे। आमचा मुख्य दृष्टिकोन असा आहे की मराठवाड्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि मराठवाड्यामध्ये सर्व प्रकारचा भाईचारा निर्माण झाला पाहिजे आणि त्या दृष्टीने जोपर्यंत आपण मराठवाड्याचा सर्वांगीण विकास आपण करण्यासाठी काम करणार नाही तोपर्यंत आपला पूर्णपणे विकास होणार नाही। निजामाच्या तावडीतून महाराष्ट्र राज्याला मराठवाडा जोडण्यात आला, त्याला जवळपास 60-70 वर्ष पूर्ण झालेले आहेत। समतोल विकासाच्या नावाखाली मराठवाड्याचा पाहिजे तेवढा विकास झालेला नाही, त्यामुळे आपण सर्व बंदी भगिनींनो आपली हिम्मत ताकद आणि छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांची यांची विचार धारेवर आधारित एक पाया मजबूत बनून आपल्या मराठवाड्याचा प्रत्येक व्यक्ती हा सुखी समाधानाने आयुष्य जगला पाहिजे अशा प्रकारचं काम हे भारतीय जनविकास आघाडीच्या माध्यमातून करणार आहोत। मी त्याचा एक अधिकृत उमेदवार आहे, त्या अनुषंगाने आज मी आपल्या समोर आमचं जे गठबंधन आहे इन्साफ मिशन इंडिया, टिपू सुलतान पार्टी आणि रचनात्मक संघर्ष समिती असं मिळून आम्ही एक गठबंधन केलेलं आहे, त्याच्यामध्ये सर्व भाईचारा हा दृष्टिकोन आपण त्याच्यामध्ये केंद्रित केलेला आहे आणि त्याच्यामुळे आपण ह्या विकासाच्या दृष्टीने आपण काम करत आहोत। पदवीधरांच्या जे काही प्रश्न आहेत अडीअडचणीत आहेत त्याच्यासाठी आम्ही स्वतंत्र विकास महामंडळ काढण्याच्या संदर्भामध्ये आम्ही भूमिका घेतली आहे आणि मराठवाड्यातले जे गरजू पदवीधर आहेत
त्यांना एमपीएससी यूपीएससीचे आणि स्पर्धात्मक क्लासेसच्या बद्दलचं देखील आम्ही शासनाकडून त्यांना फ्री मध्ये क्लासेस करणे आणि त्यांना स्कॉलरशिप करण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत। आणि पदवीधराचे आमदारास पदवीधरांच्या प्रश्नासाठी आमदार म्हणून 24 तास त्यांच्या अन्याय अत्याचाराचं काम करण्याची भूमिका घेऊन मी काम करणार आहे। आणि आणि आता जो हा मराठवाडा स्वतंत्र राज्याचा जो भूमिका आहे तर ते महाराष्ट्राच्या विधान परिषदेतून आम्ही मांडण्याचा आमचा प्लॅन आहे। अनुसूचित जाती संदर्भावरती आम्ही देखील काम करणार आहोत। मराठवाड्याच्या क्षेत्रामधील आर्थिक अनुशेष आम्ही पूर्णपणे भरून काढण्याची देखील आम्ही आमच्या म्हणजे जाहीरनाम्यामध्ये आम्ही नोंद घेतलेली आहे। अशा प्रकारे प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करायच्या दृष्टीने आम्ही काम करणार आहोत। अशा प्रकारचा अजेंडा घेऊन आम्ही भारतीय जनविकास आघाडी ही सर्व पक्षाच्या गठबंधनाच्या सोबत आम्ही काम करून एक मराठवाड्याला एक सुजलाम सुफलाम मराठवाड्याचा स्वप्न घेऊन आम्ही कायम करण्याची भूमिका घेतली आहे। भारतीय जनविकास आघाडीचा मी अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट डॉक्टर यशवंत कुमार कसबे पाटील मी आपणाला आपल्या माध्यमातून सर्व मतदारांना जाहीर आवाहन करतो की आपलं पसंती क्रमांक 1 मत मला देऊन आपल्या प्रचंड मताने मला निवडून आणावे की जेणेकरून मला मराठवाड्याच्या विकासाच्या बद्दल काम करता येईल। जय हिंद जय भारत। आजपर्यंत 60 वर्षापासून मराठवाडा हा महाराष्ट्रामध्ये असताना देखील कुठल्याही प्रकारची प्रगती त्यांनी केलेली नाही। आर्थिक दृष्ट्यामध्ये आपला मराठवाडा खूप मागास कृषी क्षेत्रामध्ये असू द्या औद्योगिक क्षेत्रामध्ये असू द्या शिक्षण क्षेत्रामध्ये असू द्या मराठवाडा हा बॅकवर्ड क्लासेस मध्ये त्याची नोंद झालेली आहे आणि तो आम्हाला कलंक पूर्णपणे धुवून काढायचा आहे। आम्ही आम्हाला जो अभिप्रेत मराठवाडा आहे तो आम्ही घडवण्याचे आम्ही प्लॅनिंग मधून काम करणार आहोत। नाव सांगा एकदा। ॲडव्होकेट डॉक्टर यशवंत कुमार कसबे पाटील। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।